नमस्कार मी दीपक रोकटोक मध्ये आपलं स्वागत नक्षलवादाशी संबंध असल्याच्या संशयावरून आज देशभरात अनेक ठिकाणी छापे घालण्यात आले मुंबईपासून दिल्लीपर्यंत आणि पुण्यापासून नागपूरपर्यंत केंद्रीय तपास यंत्रणेने हे छापासत्र सुरू केलंय तर पुण्यात कबीर कलाम मंच आणि रिपब्लिकन पॅन्थरच्या कार्यालयांवर आणि कार्यकर्त्यांच्या घरावर छापे टाकण्यात आले पुण्यात एकतीस डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदे प्रकरणी हे छापे असल्याचं पोलीस सांगतात या छाप्यांवरून नव्या वादाला तोंड सुटले शहरी नक्षलवाद मोडून काढण्यासाठी छापे असल्याची चर्चा एकीकडे सुरू आहे तर दुसरीकडे सरकारविरोधात उठणारा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप केला जातोय या सगळ्या प्रश्नांविषयी आजच्या रोकटोकमध्ये आपण चर्चा करणार आहोत छापा सत्रामागे दडलंय काय याच विषयावरचा एक सविस्तर रिपोर्ट आपण पाहूया आणि त्याच्यानंतर या चर्चेला आपण सुरुवात करणार आहोत पाहूया कबीर कला मंच ही संस्था पुन्हा एकदा प्रकाश झुतात आली आहे ती पोलिसांच्या छापा सत्रामुळे नक्षलवादी चळवळीशी संबंध असल्याचा आरोप कबीर कला मंचावर अनेकदा झाला आहे मंचाच्या अनेक कार्यकर्त्यांना वारंवार तुरुंगवास भोगावा लागलाय एकतीस डिसेंबर दोन हजार सतराला ला पुण्यात शनिवार वाड्यावर एल्गार परिषद झाली या परिषदेनंतरच कोरेगाव भीमाची दंगल उचलली या परिषदेत कबीर कला मंचाच्या कार्यकर्त्यांनी जमावाला चिथावणी दिल्याचा आरोप आहे या प्रकरणी कबीर कला मंचचे सागर गोरखे ज्योती जगताप रमेश गायचोर दीपक ढेंगले आणि रिपब्लिकन पँथरचे सुधीर ढवळे आणि हर्षाली पोद्दार यांच्या विरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पुणे पोलिसांनी सोमवारी मध्यरात्रीपासून छापा सत्र सुरू केलंय पुणे मुंबई आणि नागपूरमध्ये छापे टाकत कार्यकर्त्यांची घरं आणि कार्यालयाची झडती घेण्यात आली आहे मोबाईल लॅपटॉप हस्तलिखित आणि इतर छापेल साहित्य पोलिसांनी जप्त केलंय रमेश गायचोर यांच्या येरवड्यातील घरावर छापा टाकण्यात आलाय शिवाय मुंबईत रिपब्लिकन पानथरच्या कार्यालयावर देखील पुणे पोलिसांनी धाडी टाकल्या नागपुरातील अॅडव्होकेट सुरेंद्र गडलिंग यांच्या निवासस्थानी पुणे पोलिसांचं पथक पोहोचलं गडलिंग हे माओवाद्यांशी संबंधित व्यक्तींची वकीलपत्र घेतात पुणे पोलिसांनी मंगळवारी त्यांच्या इंदोर चौकातील मिसाळ लेआउटमध्ये तपास मोहीम राबवली त्यामुळे या धाड सत्राची व्याप्ती नागपूरपर्यंत पोहोचली आहे दरम्यान पोलिसांच्या छापा चा सत्रावर डाव्या चळवळीतून जोरदार टीका होतीये मिलिंद एकबोटे समर्थकांच्या दबावाखाली ही कारवाई सुरू असून सरकार लोकशाहीवादी संघटनांचा आवाज दाबत आहे असा भडीमार केला जातोय देशभरामध्ये ह्या हिंदुत्ववाद्या दे किंवा आर एस एस बीजेपीच्या विरोधात बोलणारे जे सगळे समतावादी विचार मांडणारे आहेत संविधानवादी विचार मांडणारे आहेत त्या सगळ्यांवर अशा पद्धतीचा एक व्यापक दमनसत्र चालवलं जात आहे आणि त्याच व्यापक दमनसत्ताचा हा एक भाग आहे असं आम्हाला समाजातले काही कट्टर लोक जे आहेत काही संघटनांची म्हणजे आर एस ची वगैरे काही लोक आहेत तर त्यांनी या संघटना या प्रोग्रामला विरोधही केला होता मिलिंद एकबुटे यांनी याच्या विरोधात पत्रकार परिषद घेतली होती की ही परिषद आम्ही होऊ देणार नाही पण आम्ही आमची बाजू व्यवस्थितपणे मांडून परमिशन मिळवली आणि एकदम संविधानाच्या मार्गाने इथं दंगल घडवली तर सरकारला शांतता नको असल्यानं सरकार कारवाईचा बाघुलबुवा उभा करत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केलाय हा हा माझ्या अंदाजानं कुठेतरी पोलिसांचा कांगावा आहे असं म्हणतोय सरकारने दबाव आणून पोलिसांवरती कारवाई करावे लाग लागलेल्या आहेत या सगळ्यामध्ये आणि म्हणून नेमकं का सरकारला काय पाहिजे शांतता पाहिजे चो है, की असणार हे पाहिजे मी म्हणेन या चोरांच्या उलट्या बोंब आहेत त्या हे कुठेतरी आम्ही जे करत होतो त्याला असणारे ह्यांनी खो घातला म्हणून हे सोडाचं राजकारण आहे असं त्या ठिकाणी मानतो या धाड सत्रबाबत पोलीस किंवा सरकारकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही या धाडींमधून पोलिसांच्या हाती काय लागलं याकडे सर्वांच लक्ष लागलंय नागपूरहून जितेंद्र शिंगाडे स नितीन पाटणकर ब्युरो रिपोर्ट झी मीडिया पुणे छापा सत्रामागे दडले काय या चर्चेत सहभागी होण्यासाठी स्टुडिओमध्ये आहेत राज्याचे माजी पोलीस महासंचालक सुधाकर सुराडकर सर तुमचं कार्यक्रमात स्वागत त्याचबरोबर पुण्यातून दोन पाहुणे या कार्यक्रमात सहभागी होतात आकाश साबळे एल्गार परिषद जी एकतीस डिसेंबरला पुण्यात झाली त्याचे संयोजक हो आहेत आकाश साबळे आकाश साबळे तुमचं स्वागत आणि लोकशाही जागर मंचाचे कार्यकर्ते सागर शिंदे हे सुद्धा पुण्यातून आहेत साधारणतः उज्ज्वल विचारसरणीची माहिती जुळती विचारसरणी त्यांची आहे त्यामुळे त्यांना आपण या कार्यक्रमात आमंत्रित केलेलं आहे सर सुधाकर सुराडकर सर हो। तुम्हाला माझा पहिला प्रश्न असेल हो हे जे आज छापे कबीर कला मंचाचे कार्यकर्ते असतील किंवा रिपब्लिकन पार पॅन्थरचे कार्यकर्ते असतील हो हे जे छापे टाकलेत ते कुठल्या आधारे टाकलेत असा एक आता चर्चा सुरू झालेली आहे आणि प्रामुख्याने नक्षलवाद एखादी व्यक्ती नक्षली आहे ते पोलीस कसं ठरवतं ठरवून यात तर मला तरी सर्व गोंधळ दिसतो आणि दुर्दैवाने आज काय झालेलं आहे पोलिसांचा अभ्यास कमी आहे कायदा समजत नाही तपास समजत नाही हे फार दुर्दैवाची गोष्ट आहे आणि त्यामुळे काय होतं की बरेचदा पोलिसांकडनं अन्याय होतो चांगले पोलिस आहेत त्यात काही शंका नाही पण मी उदाहरणच सांगतो काय मी नांदेडला होतो किनवड भागात नक्सलाईटचं इट्सचं फार ॲक्टिव आहे असं म्हटलं जातो मी तिथे असताना मी जेव्हा कारवाई केली आणि पोलिसांकडनं गरीबांवर आदिवासींवर अत्याचार होऊ दिले नाहीत तेव्हा बरेचसे कम्युनिस्ट पुढारी मला येऊन भेटले आणि म्हणाले की सर जोपर्यंत तुम्ही इथे हा नक्सलिझम इथे वाढणारच नाही महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पोलिसांची जी भूमिका आहे ही निःपक्षपाती आणि कठोर आहे का की राजकीय दवाखाली म्हणा किंवा भ्रष्टाखाली म्हणा ते भूमिका बदलतात असं जर होत असेल जेव्हा आपण म्हणतो की कुठलं नक्सलिझम वाढते टेरिझम वाढते म्हणजे त्याला पोषक वातावरण आहे का मग हे पोषक वातावरण कसं निर्माण होईल जर पोषक वातावरण आहे तर, वाता तर याचा अर्थ मी असा काढेन एक पोलिस अधिकारी म्हणून की पोलीस आपल्या कामात नक्कीच नापास झालेत आणि ते नापास झाले तरच हे होईल ते एक लक्षात घ्यायला पाहिजे की मी बघितलं आहे आदिवासींचं गरिबांचं कोण शोषण करतं जसं जंगल भागात फॉरेस्ट कॉन्ट्रॅक्टर सावकार फॉरेस्ट ऑफिशियल आणि पोलीस देखील आता हे जे पिळवणूक करणारे लोक आहेत यांच्यावर पोलीस किती कठोर आणि त्वरित कारवाई करते हा हा मुळात मुद्दा आहे इथे जर आपण बघितलं की जर पोलिसांनी नि निपक्षपातीपणे कुठल्याही राजकीय दबावाला किंवा भ्रष्टाचाराला बळी न पडता जर योग्य कारवाई केली ना तर नक्षलिझम फोपाणारच नाही पोचता जाणार नाही हे शहरी नक्षलिझम चर्चा सुरू झाली म्हणजे आजची चर्चा नाही आहे यापूर्वीसुद्धा ही चर्चा सुरू होती की शहरात सुद्धा नक्षलवादी लपलेल्या आहेत आणि त्याला शहरी नक्षलवादी असं आता नाव दिलं जातं आता हे बघा आपली जबाबदारी टाळायची असेल तर काही म्हणता येतं आता माझा प्रश्न असा आहे की पोलिस काय करतायत पोलीस जर अन्याय करत असतील आणि जर कोणी त्याचा आवाज करत असेल तर मग त्याला म्हणायचं लाईट आहे अतिरेकी आहे काय काय चाललंय काय आता आप बघा खैरला मध्ये बघा लगेच ते ब महिलेने तक्रार केली तर ते चारित्र्यावर शंका घ्यायला लागल्यात कुठे एखाद्याने तक्रार केली तर मग त्याला गुन्हेगार ठरवतात म्हणजे आज पोलिसांची भूमिका जी मी बघतोय आणि मला म्हणायला काही त्यात खंत म्हणजे खंत वाटते की पोलिसांची भूमिका आज फार पक्षपाती झालेली आहे सुप्रीम कोर्ट जजनी काय म्हटलं सर्व जगाला माहिती आहे के, की केच पॅरट हे सीबीआयबद्दल म्हटलंय पण आज पोलीस किती पोलीस अधिकारी आहेत की जे सी एमला म्हणा की होम मिनिस्टरला म्हणा दबावला न पडतं सांगू शकतात की नाही हे चूक आहे मी करणार नाही दुर्दैवाने आज बहुतांश पोलीस सर्व म्हणणार नाही मी कारण आजही फार चांगले पोलिसवाले बरेचसे आहेत तर हे जे दबावाला पडून करतायत की काय अशी शंका घ्यायला खूप वाव आहे अशा आकाश साबळे यल्गार परिषद आयोजित केली आता पोलिसांकडनं ही कारवाई सुरू होते या कारवाईला प्रामुख्याने तुमचा आक्षेप काय आहे का ही का हा तुम्ही आक्षेप आहे साधारणतः पुण्यामध्ये एकतीस डिसेंबरला जी यलगार परिषद झाली त्या यलगार परिषदेमध्ये फक्त कबीर कला मंच किंवा रिपब्लिकन पॅन्थर्स हे संयोजन समितीमध्ये नव्हते साधारणतः महाराष्ट्रभरातल्या पुरोगामी आंबेडकरी आणि प्रागतिक विचाराच्या अडीचशे संघटना त्यामध्ये सहभागी होत्या <coughs> यल्गार परिषद झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ह्या अनियंत्रित हिंदुत्ववादी संघटना आहेत त्यांनी मागच्या दोन तीन महिन्यापासून जो प्री केला होता की दोनशे वर्ष पूर्ण होत आहेत साधारणतः इथे आंबेडकर अनुवयी किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि त्या स्तंभाला अनु अभिवादन करण्यासाठी लाखो लोकं जमतील तर त्यावेळेस आपण कुठल्याही कशा प्रकारचा घातपात करावा अशा प्रकारचं एक नियोजन त्यांनी ठरवलं होतं आणि त्यांनी ते नियोजन ठरवल्यामुळंच ती दंगल घडली यलगार परिषदेच्या पूर्ण दिवसभराच्या भाषणामध्ये किंवा सांस्कृतिक गाण्यांमध्ये कुठल्याही प्रकारचं इन्स्टिगेट करणारं व वाक्य किंवा चितावणी देणारं कुठल्याही प्रकारचं भाषण झालेलं नाही साधारणतः यूट्यूब किंवा पोलिसांनी जे रेकॉर्ड केले किंवा मीडियामध्ये जे आलेलं आहे त्याच्यामध्ये आपण पाहू शकता की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे दंगलेला असं काय पोषक वातावरण होईल असं कुठल्याही प्रकारचं कृत्य यलगार परिषदेच्या त्या कार्यक्रमामध्ये झालेलं नाही मग त्या दिवसापासूनच साधारणतः दोन तारखेपासूनच कसं काय खापर फोडलं जातं आमचं ह्याच गोष्टीला पहिल्यापासून तीव्र विरोध होता कबीर कला मंचनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला पुण्यामध्ये विश्रामबागवाडा पोलीस स्टेशनला जी केस दाखल केली गेली ती अतिशय मजेशीर केस केली दाखल केली गेली होती त्याच्यामध्ये यलगार परिषदेमध्ये मी या सगळ्या संयोजक समितीला ओळखतो क कबीर कला मंचच्या सगळ्या कार्यकर्त्यांना ओळखतो अशा प्रकारचं एक स्टेटमेंट जे चुकीचं स्टेटमेंट ज्यांनी ती तक्रार दाखल केली त्यांनी दिलं आणि त्यामध्ये असं लिहिलं की दीपक डेंगळे नावाचा कार्यकर्ता हा पूर्ण दिवसभर स्टेजवरती होता त्यांनी गाणी म्हटली आणि त्यांनी पथनाट्यात सहभाग घेतला आता दिवसभराचं फुटेज तुम्ही यूट्यूबवर पण पाहू शकता किंवा आम्ही रेकॉर्डिंग केलं आहे ते आम्ही तुम्हाला देऊ शकतो त्याच्यामध्ये दीपक डेंगळे कुठल्याही प्रकारच्या ॲक्टिव्हिटीमध्ये दिवसभर नव्हता त्याचं नाव कसं काय आलं तर हे पूर्णपणे कबीर कला मंचबद्दल जो बायस निर्माण झाला होता त्या बायसच्या ह्याच्यातून ते आलेलं आहे पुण्यामध्ये आम्ही वारंवार सांगितलं की यलगार परिषदेचे संयोजक हे अडीचशे संघटनांचे प्रतिनिधी आहेत आणि ते आंबेडकरवादी संघटनेचे प्रतिनिधी आहेत या देशामध्ये संविधान मानणारे या देशामध्ये समतेचं तत्वज्ञान मानणारे या देशामध्ये लोकशाही मानणारे अशा सर्व लोकांना घेऊन आम्ही यलगार परिषद केली आणि यलगार परिषदेच्या अनुषंगाने जे काही आम्ही मुद्दे उपस्थित केलेले आहेत इथल्या ब्राह्मणी इथल्या भांडवली व्यवस्थेच्या विरोधामध्ये ते प्रामुख्याने पुढे येत असताना इथल्या अनियंत्रित हिंदुत्वादी संघटनेने त्याच्यावरती ऑब्जेक्शन केलं तुमचा शिंदेना या बोलायचं आहे सागर शिंदे जे छापे टाकले जात आहेत हे छापे तुम्हाला योग्य वाटतात काय काय तुमची भूमिका या छाप्यांच्या संदर्भात हे जे छापे टाकले जात आहेत तर ते योग्यच आहे असं मला वाटतं कारण ह्या सगळ्या विषयाचं मूळ आपण थोडं समजून घ्यायला पाहिजे कबीर कला मंच या संघटनेची पार्श्वभूमी जर आपण समजून घेतली तर या छाप्यामागचं नेमकं सत्य काय आहे ते आपल्याला कळतं हे छापे टाकले आता कबीर कला मंच हे जे जे कार्यकर्ते आहेत ते जामिनावर बाहेर आहेत यांना अनेक वर्ष हे तुरुंगात होते आणि जेव्हा यांच्या विरुद्ध वॉरंट निघालं होतं तेव्हा एक वर्ष हे कार्यकर्ते हे भूमिगत राहिलेले आहेत आणि त्यानंतर हे सलेंडर झाले मुंबईमध्ये आणि आर आर पाटील काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना यांना अटक झालेली आहे आणि नंतर आता भाजपाचं सरकार असताना यांना जामिनावर हे बाहेर आलेले आहेत आणि ह्यांना अटक झाली ती का झाली ते फुले शाहू आंबेडकरांची गाणी म्हणतात म्हणून अटक झालेली नाही आहे तर यांचं नक्षल कनेक्शन या कारणावरनं ती अटक झालेली आहे सिलेंडर माओस्ट गोपी म्हणून आहे त्याने सुद्धा सांगितलं की यांना आम्ही जंगलात बघितलेला आहे आणि ह्या हा जो विषय हा अतिशय संशयास्पद असं सगळं आहे आणि त्यामुळे यांना अटक झालेली होती ते आता हे जामिनावर बाहेर आहेत यांचंवाला जर विचार आपण बघितले यांची एक सीडी आहे त्या सीडीचं नाव आहे ही आमची गाणी आमचा गुन्हा काय त्या सी डीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर शाहीर अमर शेख शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यासोबत मार्क्स लेनिन माओचा उद्घोष केला जातं का केलं जातं हे काय आपल्या देशाचे महापुरुष आहेत का माओचा उद्घोष का केला जातो याचं उत्तर हे का, का, उत्तर का देत नाहीत आणि हे म्हणतात की आम्ही समतेची गाणे म्हणतो समतेची गाणी म्हणणाऱ्यांना महाराष्ट्रात कधीच अटक होणार नाही आम्ही सुद्धा त्याचं समर्थन करतो समतेची गाणी म्हणणाऱ्यांचं आम्ही समतेची गाणी म्हणतो लोकशाहीची गाणी म्हणतो परंतु माओचं समर्थन त्याच्यामध्ये कधी येत नाही यांचं <coughs> जे साहित्य आहे या साहित्यामध्ये सुद्धा अतिशय जहाल अशी गाणी जहाल साहित्य हे आपल्याला बघायला मिळतं रिपब्लिकन पॅनथरचे सुधीर ढवळे जे ह्या सगळ्या आयोजकांमध्ये होते त्यांचं भाषण हे म्हणतात की एक वाक्यसुद्धा असं नाही आहे की आक्षेपार्ह त्यांचं भाषणाची सुरुवात काय आहे ती मी तुम्हाला सांगतो त्यांची भाषणाची सुरुवात आहे की अगर बगावत हो शहर मे बगावत होणी चाहिए अगर जुलम हो तो बगावत होनी चाहिए। और अगर बगावत ना हो तो बेहतर कि की ढलने से पहिले हे शहर जलकर राख हो जाए। सागर शिंदे तुमचा तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे आपण आपण आकाश साबळेकडनं उत्तर घेऊया आकाश साबळे जो आरोप आता केला गेलेला आहे नक्षलवाद ठरवण्यामागे जी काही भूमिका आता सागर शिंदेनी मांडलेली आहे की तुम्ही मार्क्स लेनिन आणि माओ यांचं गुणगान या गाण्यातून करताय आणि त्यामुळे तुम्ही नक्षलवादी ठरता की आकाश साबळे नाही असा कुठल्याही प्रकारच्या याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या याच्यामध्ये माओचं समर्थन करणारं ज्याला आपण नक्षलवादी म्हणतो त्याचं समर्थन करणारं कुठलंही गाणं त्यांनी म्हटलं असेल तर मी त्यांना हे करेल ना सर्टिफिकेट देईल पण पर... या देशामध्ये दे लोकशाहीचं समर्थन करणारे या देशामध्ये दे संविधानाचं समर्थन करणारे फुले शाहू आंबेडकरांचं समर्थन करणारे यांना ही लोक जाणीवपूर्वक सर्टिफिकेट द्यायचं काम करतायत म्हणजे त्यांच्या विरोधात बोललं म्हणजे या देशाचा इतिहास ब्राह्मणी पद्धतीने आलाय आणि अब्राह्मणी पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या तत्वज्ञानानुसार जर आम्ही इतिहास सांगायला लागलो न्यूट्रलपणे सांगायला लागलो तर आम्ही देशद्रोही होतो आम्ही नक्षलवादी होतो हे ह्यांचं जाणीवपूर्वक आहे आणि हे आत्ताच घडत नाही तर गेल्या वीस पीस पंचवीस वर्षापासून प्रामुख्याने ही सांस्कृतिक लढाई आहे आणि ती आम्ही डॉक्टर साहेब मला तुम्हाला विचारायचं आहे आता मुद्दे मांडले गेले सागर शिंदे यांचं म्हणणं आहे की माओची उद्घोष केला किंवा मार्क्स लेनिन यांच्याबद्दलची गाणी गायली गेली त्याच्यावरून एखाद्या संघटनेवर नक्षलवादी आहे असा शिक्का मारला जाऊ शकतो मारता येणार नाही आता आमचं पोलीस कसं काम करतं ते सांगतो मी इमर्जन्सी मध्ये आपण सर्व इंदिरा गांधीच्या बद्दल लोक काय बोलतात इमर्जन्सी मध्ये यादी यायची यांना मिसामध्ये अटेंड करा अशी यादी आमच्याकडे आली आर एस एसच्या लोकांची त्यातले काही लोक हे निष्क्रिय होते मी नकार दिला की हे निष्क्रिय यांना अटक करणं योग्य होणार नाही डिटेन करणं योग्य होणार नाही माझ्यावरच आय बीचा वाच म्हणायचा अर्थ असा आहे की पोलिसांमध्ये जे आहे ना पोलीस म्हटले की सर्व सारखे जे आपण एक गृहीत धरतो तसं नाही पोलिसांमध्येही चांगले लोक धर्म, आहेत वाईट लोक आहेत राजकारणी लोकं आहेत धर्म धर्मांध लोक देखील आहेत तर त्यामुळे जी कारवाई होते ही पोलिस म्हणून पोलिसांची भूमिका फार महत्त्वाची आहे पोलिसांनी जर योग्य कारवाई केली आणि उगीच दबावाला न पडता चुकीच्या कारवाई केली नाही आता मला इतकं वाईट वाटतं जेव्हा आता मी आज प आता नवीन पोरोजित ट्रेनिंग होऊन आलेली आहे त्यांना विचारलं परेड येत नाही हो साधी हत्यारांबद्दल माहिती नाही कायद्याबद्दल माहिती नाही आता ही लोकं काय करणार आहेत काय न्याय देणार लोकांना तर परिस्थिती फार वाईट आहे आज दुर्दैवाने पोलिसांचं मनोधैर्य इतकं खचलेलं आहे की त्यांना कोणाला काम नको आहे आणि म्हणून हे प्रकार सर्व होत आहेत कबीर मंचाचा एक कार्यक्रम का मी अटेंड केला चांगलं प्रबोधनाचं काम करतायत मी पाहिलेलं ऐकलेलं आहे प्रश्न असा आहे की हे उगीच शहरी शहरी नक्षलवाद सगळं न अरे शहरात नक्षलवाद कसा वाटतो तुम्ही काय झोपा काढता का असं पोषक वातावरण तुम्ही का, का? वाता का निर्माण होऊ देता लोकांना न्याय द्या अन्याय होऊ देऊ नका आता हे जे ब याचं निघालं ॲट्रोसिटी ऍक्टचं निघालेलं आहे कुणीही वास्तव बघितलं नाही महाजनांवर अन्याय झालेला आहे पण पोलिसांनी जर वेळीच दखल घेऊन न्याय करू मी केलेला आहे अट्रॉसिटीची खोटी केस आली कुठे तर मी ऍक्शन घ्यायला लावलेलं आहे ला। एक डेप्युटी कलेक्टर सर पोलिसांच्या पर... कारवाई संदर्भात या ठिकाणी सुद्धा काही प्रश्न उपस्थित होतात सागर शिंदेनं मला ते विचारायचे आहेत तीन जानेवारीला महाराष्ट्र बंद झाला त्यानंतर कल्याणमध्ये कोळसेवाडी येथे काही लोकांना अटक करण्यात आली होती आणि तीन महिने झाले त्या अटकेनंतर ते नक्षलवादी म्हणून पोलिसांनी अटक केली होती पण अजून अजूनपर्यंत त्या संदर्भात काही पुढे कारवाई झालेली आपल्याला पाहायला मिळत नाही आहे दुसरा एक मुद्दा की पुण्यामध्येच जिग्नेश मेवाने जे गुजरातमधले आमदार आहेत एल्गर परिषदेत भाषण केलं चिथावणीकर भाषण केलं म्हणून त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे त्याचाही पुढे काय झालेलं नाही सागर शिंदे या दोन घटना ज्या आहेत त्या थोड्या संशयास्पद वाटत आहेत काय सांगाल मी सांगू का सर मी येतो त्यांच्याकडनं उत्तर घेतो आणि मी तुमच्याकडे येतो सागर शिंदे संशयास्पद आहेत तुम्हाला मी एक हां हां सुधीर ढवळे यांच्या संदर्भातलं एक सांगतो तुम्हाला की बॅन माओस्ट पार्टी बॅन मावईस्ट पार्टीचे सेंट्रल कमिटीचे सदस्य श्रीधर श्रीनिवासन म्हणून आहेत आणि ते व, ते व वारले त्याच्यानंतर एक वर्षाने त्यांची स्मृती म्हणून यांनी मुंबईत एक कार्यक्रम घेतला जो माओस्ट हार्डकोड माविस्ट आहे त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ त्याचं उदत्तीकरण करणारा मुंबईमध्ये कार्यक्रम घेतला त्याचं हे पत्रक आहे बातमी आहे इंडियन एक्सप्रेसची आणि याच्यामध्ये शाहिरी जलसा सादर केला अतिशय जहालाशी गीतं म्हटले गेले याच्यामध्ये इथे या आपला हर्षाली पोद्दार या कार्यक्रमात आहे या कार्यक्रमात आणखीन काही जण आहेत त्यातले काही जण जी तुम्ही म्हटले अटक झाली त्याच्यामध्ये त्यातले सुद्धा काही जण अटक झालेली आहेत ही लिंक लक्षात घेतली पाहिजे आपण पण लिंक आहे काही मुद्दा या संदर्भात मांडायचा होता मला तेच म्हणायचंय मी वारंवार तेच म्हणतोय की कोणीही चुकीचं काम केलं या संदर्भात मिनिट याबद्दल काहीही वाद असण्याचं ना। का कारण नाही पण आपण बघतो काय आज काय घडतंय की बरेचदा पोलिसांची भूमिका ही पक्षपाती असते म्हणजे जे प्रभावी लोक आहेत जे पैशावाले लोक आहेत त्यांच्यावर कारवाई वेगळी होते जे गरीब आहेत त्यांच्यावर कारवाई वेगळी होती तर आपल्या देशामध्ये आणि मी म्हणत नाही सुप्रीम कोर्टाच्या जजने म्हटलेलं आहे की आपल्या इथे जो न्याय आहे ना तो पैशावाल्यांना वगैरे ते कसं दिरंगाई करतात त्यांचं कसं काय काय चालतं हे मी सांगायची गरज नाही आज सामान्य लोकांचा अनुभव आहे तर इथे महत्वाची भूमिका जी येते की कुणी असो समजा कबीर मंचांनी चुकीचं केलं आहे त्यांना त्यांची गय करण्याचं काही कारण नाही प्रश्न असा येतो की भेदभाव होता कामाने हे जोही चुकीचं काम करतो कुणी का असे ना तर त्वरित कारवाई झाली झाली पाहिजे आणि शिक्षा झाली पाहिजे दुर्दैवानी आपल्या देशात ते घडत नाही या प्रकरणात आज प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा सरकार संदर्भात हाच मुद्दा उपस्थित केला की सरकार सुडाची कारवाई करत आहे जी एल्गार परिषद झाली होती ती शांतता नांदवण्यासाठी समाजात एकोपा निर्माण करण्यासाठी झाली होती परंतु ते शल्य सरकारला होतं की समाजात शांतता आणि एकोपा निर्माण होतोय आणि त्यामुळे सरकारने आता ही कार्यकर्त्यांवर दबाव टाकण्यासाठी कारवाई सुरू केलेली आहे प्रकाश आंबेडकरांच्या या आरोपाबद्दल तुमचं काय मत आहे बरोबर आहे ना आम्ही नाही बरोबर आहे त्यांचं म्हणणं बरोबर आहे या मागच्या तीन चार महिन्यापासून प्रकाश आंबेडकरांनी जी भूमिका घेतलेली आहे सक्षमपणे तिथल्या अनियंत्रित हिंदुत्वाद्यांच्या विरोधामध्ये जसे मिलिंद एक असतील किंवा संभाजी बिडे असतील ह्यांना त्वरित अटक झाली पाहिजे आणि त्या अनुषंगाने जे मोर्चे काढले त्या अनुषंगाने जे काही भूमिका मांडल्या त्या भूमिकेला आमचा सदैव पाठिंबा आहे कारण आम्ही त्यांच्याबरोबरच आहोत खांद्याला खांदा लावून मुद्दा काय आहे की आता आमचे मित्र जे सांगत होते ना मागचे काही त्यांचे प कटिंग वगैरे ते दाखवून जे सांगत दाख, होते ते आता ह्या सगळ्याच्यामध्ये मध्ये नाही आहे मुद्दा काय आहे की चर्चा आपली यलगार परिषदेमध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही आणि हे सगळे मांडतायत की यलगार परिषदेमध्ये इन्स्टिगेट करणारं भाषण झालं आणि त्याच्यानंतर भीमा कोरेगावची दंगल झाली हा नक्षलवाद्यांचा पूर्णपणे प्लॅन होता अशा पद्धतीनं खोटा आणि खोडसाळपणे प्रचार केला जातो ना मग हे तीन महिने काय झोपले होते का पोलीस माझं काय म्हणणं होतं की आम्ही विश्रामबागवाडा पोलीस स्टेशनला गेलो होतो विश्रामबागवाडा पोलीस स्टेशनला आमचे यलगार परिषदेचे संयोजक किशोर कांबळे यांचं पूर्णपणे स्टेटमेंट घेतलेलं आहे त्यांनी स्पष्टपणे त्यामध्ये लिहिलेलं आहे साधारणतः पुण्यामध्ये बावीस ऑक्टोबर दोन हजार सतरा ते एकतीस डिसेंबर दोन हजार सतराच्या रात्री बारा वाजेपर्यंत ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत ना त्याची इतमभूत शब्द शब्द आम्ही खडा खड़ा माहिती दिलेली आहे आता राहिला मुद्दा आहे भाषणांच्या त्यांना आम्ही ते भाषणं सगळी सोपवलेली आहेत ना त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं संशयास्पद या कुठल्याही प्रकारचं असं इन्स्टिगेट करणार किंवा कॉन्स्परन्सी करणार असं कुठलंही त्यामध्ये आढळलं नाही मग तीन महिने पोलीस झोपले होते त्यांना जर कारवाई करायची होती म्हणजे कबीर कला मंचवरती ज्या तुषारनी केस दाखल केली कारवाई करायची होती त्यांनी बोलवलं पाहिजे होतं पोलीस सागर सागर शिंदे सागर शिंदे हे उपस्थित माझा चौकीस माझा मुद्दा मला फक्त उपस्थित करू द्या थोडक्यात थोडक्यात सांगा माझा मुद्दा मला पूर्ण करू द्या की मिलिंद एक बोटे आणि संभाजी हा मिलिंद एक बोटे आणि संभाजी भिडे विरोधामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरातून केसेस दाखल झाल्या त्यावेळेस पोलीस एवढ्या तडफीने तिथं हे करायला त्यांच्या घरामध्ये जप्ती करायला किंवा चेकिंग करायला याच मुद्द्यांवरती कर आपण सागर शिंदेकडनं उत्तर घेऊया सागर शिंदे आज आरोप होतोय की सरकार पोलिसांवर दबाव आणून ही कारवाई करायला लावत आहे कारण आता जो दावा केला गेला के साबांकडनं की पोलिसांकडे सगळे पुरावे आहेत एल्गार परिषदेमध्ये झालेली सगळी भाषण पोलिसांकडे आहेत तीन महिने झाले आहेत त्या सगळ्या प्रकरणाला तर त्या भाषणांच्या आधारे पोलीस कारवाई का करत नाहीयेत हे अशा पद्धतीने छापे का टाकले जात आहेत याच्यामध्ये चा, कारवाई ही उशिरा करत आहे पोलीस याबद्दल आम्हालाही नवल वाटतंय कारण की या सर्वांवरती गुन्हे दाखल झालेले आहे पुण्यामध्ये आणि ह्या सगळ्या एल्गार परिषदेमध्ये ही एल्गार परिषद झाली दोनशे निमित्ताने झाली तर ही काय फक्त एकतीस डिसेंबरला झाली असं नाही तर एक वर्ष महाराष्ट्राभर याची तयारी सगळी ही ह्या सगळ्या टीमनी चालू ठेवलेली होती सगळ्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये त्याचे कार्यक्रम झालेले आहेत त्या पद्धतीच्या बैठका झालेल्या आहेत आणि यांचं साधं यांचं जे पत्रक आहे एल्गार परिषदेचं जे पत्रक आहे हे जर आपण बघितलं तर याच्यामध्ये हे काय नाराज येतात की न भीमा कोरेगावने दिलाय धडा आणि नवी पेशवाई गाडा नाही पेशवाई हे काय आहे पोलीस कारवाई करत तीन पोलिसांकडे सगळे रेकॉर्ड आलेले आहेत तिथली भाषण एल्गार परिषदेमध्ये झालेली पोलिसांकडे आहेत त्याचबरोबर ज्यांनी तक्रार केलेली आहे त्यांनी भाषण दिलेले आहेत रेकॉर्ड व्हिडिओ आहे त्याचा पोलिसांना एवढा वेळ का लागतोय तेच म्हटले आज पोलिस जे आहेत ना इतके निष्क्रिय आणि मला वाटतंय की या इत्र इत्र पोलीस ने 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 या विषयात का दिरंगाई करतांनी सांगितलं की परतप्रातील भूमिका घ्यायला सुरुवात का केली नाही पोलिसांनी याच्यात मला शिंदा काही चळवळींच्या मार्फत दबाव आणला जातो शिंदे भिडे एक बोटेंचा विषय आहे भिडे एक बोटे यांचा तपास चालू आहे एक बोटे अटकेत आहेत शिंदे एक मिनटं आपण सुराडकरांकडून माहिती जाणून घेऊया आता माझं जो म्हणणं आहे की एक जबाबदार पोलीस अधिकारी म्हणून मी सांगतोय की पोलिसांनी कोणाचीही भीडमोरवत्ता न ठेवता त्वरित कारवाई केली पाहिजे तसं जाणवत नाही दिसत नाही ऐकबाग झाला आता याचा संबंध नाही पण मी सांगतो जसं आता इतका ग गदारोळ झाला अट्रॉसिटी ॲक्टच्या संदर्भात बरीच नऊपेक्षा जास्त लोक मारल्या गेलेत इथे पोलिसांनी जर वेळीच योग्य कारवाई केली असती ना तर हा प्रकार झालाच नसता तर इथे सर्व मुळाशी आपण आलो तर पोलिसांची भूमिका फार महत्त्वाची आहे पोलिसांनी कोणाचीही बाजू घेता कामा नये पण प्रत्यक्षात घडतं काय आज पोलिसांसारखी भित्रे कोणी नाहीत नावानिशी सांगायचं तर एका मोठ्या म उद्योगपतीच्या मुलाने ॲक्सिडेंट केला होता त्यांनी नवीन गाडी दिली कुठे साधी नोंद देखील नाही आहे तर काय आहे काय आज आज आपल्या सर्व जागरूक नागरिकांना एकत्र यावं लागेल की आम्हाला कायद्याचं राज्य पाहिजे कला मंचाने काही कबीर कलाकार केला केलं करू नका पण तशीच कारवाई झाली पाहिजे छापा छापासत्रा मागा दडलावं काय चर्चे या चर्चेत आता थांबण्याची वेळ झालेली आहे या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार आणि विशेषतः सुराडकर सरांनी जे सांगितलं की कायद्याचं राज्य या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली परंतु सुडबुद्धीने अशा पद्धतीने कारवाई होणं हे आपल्या समाजाशी सुद्धा घातक आहे आणि जे तरुण आहे त्यांच्यावर आज छापासत्र पोलिसांनी केलं त्यांच्यावरती जर लवकरात लवकर त्यांच्या ज्या संदर्भातले जे पुरावे आहेत ते पुरावे पोलिसांनी समोर आणले तर हे कारवाईचं समर्थन होऊ शकतं परंतु ही कारवाई केवळ दडपणाखाली असेल तर मात्र पोलीस कायद्याचं राज्य स्थापन करण्यात पूर्णपणे अपयशी ठरलेत असं म्हणावं लागेल जी चोवीस तास मध्ये इथेच थांबूया ताज्या बातम्यांसाठी आपण पात्र जी चोवीस तासांनी एक पहा रहा एक होल पुढे चोवीस तास रहा एक पाऊल पुढे